20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम भाग असणाऱ्या भोजदरी गावात अनेक दिवसांपासून चोऱ्यांचं सत्र सुरू आहे. मंगळवारी 6 सप्टेंबरला चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत चोरी केल्याची घटना घडली आहे. अंबादास सावळेराम डोंगरे आणि बनसी गोपाळ वाळुंज यांच्या बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केली आहे. अंबादास डोंगरे हे मुंबई या ठिकाणी वास्तव्याला असून त्यांची शेती भोजदरी या ठिकाणी आहे आणि शेतामध्ये राहण्यासाठी घर आहे. तर बनसी वाळुंज हे गणपती पाहण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी दोनही घरांच्या दरवाजांचे कुंडे तोडले आणि आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट पेट्या आणि डब्यांसह सर्व सामानाची उचकापाचक करत चोरी करून पोबारा केलाय. तर आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी डोंगरे आणि वाळुंज यांना या प्रकरणी माहिती दिली. मात्र यामध्ये काय आणि किती चोरी झालीये हे समजू शकलं नाहीये. दरम्यान मागील काही महिन्यांपासून भोजदरी गावात अनेक घरांमध्ये चोऱ्या झाल्यात. शेतकऱ्यांच्या मोटारी केबल्स शाळेतील कॉम्प्युटर्स मंदिरातील दानपेट्या अशा विविध ठिकाणी चोऱ्या झाल्यात. त्यामुळे घारगाव पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी ग्रामस्थ करू लागलेत. माझे नाव पोपल भगवान वाळुंज. मी भोजदरी गावचा रहिवासी आहे. आमच्या गावामध्ये साधारणतः गेले 7 ते 8 वर्ष कंटिन्यू चोऱ्या होऊन राहिल्या. त्याच्यामध्ये आमची जिल्हा परिषद शाळा जवळजवळ 20-25 बोरच्या मोटारी चोरीला गेलेल्या आहेत. जवळजवळ 50 घरं फुटलेली आहे आत्तापर्यंत. त्याच्यामध्येच काल जी घटना घडलेली आहे ती आमचे बनशी गोपाळ वाळुंज चुलते आणि अंबादास सावळराम डोंगरे यांचं घर फुटलेलं आहे. याच्या अगोदर 2-3-4-5 दिवसापूर्वी दत्त मंदिराची दानपेटी फोडण्यात आलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्यात अरुण मते यांच्या भावाचं घर फुटलं आहे. त्याच्याखाली सुदाम हांडे यांचंही घर फोडण्यात आलेलं आहे. आणि ह्या चोऱ्यांचं आम्ही आता ही जी काल घटना घडलेली आहे त्यांचीच 2 वर्षापूर्वी घर फोडून टी व्ही घरातलं सर्व सामान नेण्यात आलं होतं. त्यांची मोटार चोरून नेली होती बोरची. त्याची आम्ही रजिस्ट्रेशन केस केलेली आहे गारगाव पोलीस स्टेशनला. मी स्वतः जाऊन ती केलेली होती. पोलीस मंडळी लोक हे लोक येतात पाणी करतात निघून जातात पण आजपर्यंत त्याचा सस्यमेरा कुठलाही लागलेला नाही आहे. त्याच्यावर काय कारवाई करण्यात यावा त्याच्या मागं काय निर्बंध लादण्यात यावा याच्यासाठी काही टीम तयार करण्यात यावा. गावचे काही आम्ही तरुण उत्सुक आहे त्याच्यासाठी. तर त्यासाठी काही पर्याय अशा योजना पाहिजे तर असं काही पोलिसांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे हे मी ठाम सांगू शकतो. तर याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की आता जर तुम्ही काही प्रयत्न केले तर ठीक, नाहीतर आम्ही एक पत्र तयार करून पोलीस अधीक्षक नगर यांच्याकडे पत्र देणार आहोत का याचा कुठलाही ससेमेरा लागत नाही. याच्यामुळं काय होऊ शकतं एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा हत्या होऊ शकते. आता जी काल घटना घडली ती आमच्या चुकते त्यांना ऐकायला येत नाही कारणी उद्या बघितलं तर मारण्यात येऊ शकतं एखादी दुर्घटना घडू शकते. मग तुम्ही काय करणार या गोष्टीचं याचा पोलिसांनी काय कुठल्या गोष्टीचं गांभीर्य आजपर्यंत घेतलेलं नाहीये. पोलीस पाटील गणपत हांडे चेअरमन शिवाजी वाळुंज सामाजिक कार्यकर्ते भास्कर भारती पोपट वाळुंज शरद तपासे सुनील लोहटे शिवाजी उगले दिलीप पिंपळे नंदू कदम फक्कड हांडे सुनील लांडगे कुंडलिक हांडे शिवाजी हांडे बबन मते शांताराम डोंगरे दिगंबर हांडे यांसह ग्रामस्थांनी ह्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव.